जीमेल ट्यूटोरियल मध्ये सर्वांचे स्वागत आहे. हॅलो एव्हरीवन, या व्हिडिओ मध्ये आपण ईमेलला रिप्लाय कसा द्यायचा ते बघणार आहोत. ईमेलला रिप्लाय देण्यासाठी दोन वेज आहेत. पहिला वे म्हणजे ज्या ईमेलला रिप्लाय द्यायचा आहे तो ईमेल सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी मोर नावाचं बटण आहे, तीन डॉट्स आहेत तुम्ही बघू शकता, त्याच्यावरती क्लिक करा. या ठिकाणी रिप्लाय नावाचं ऑप्शन आहे, त्या रिप्लायवरती क्लिक करा. तुम्हाला पाहिजे तो रिप्लाय या ठिकाणी तुम्ही टाईप करू शकता. हा मेल मला कल्याणी लोंढे @gmail.com या ॲड्रेसवरून आलेला होता, त्यामुळे ऑटोमॅटिकली रिप्लाय देताना ॲड्रेस सिलेक्ट झालेला आहे. ॲड्रेस सिलेक्ट असल्यामुळे तुमचा जो काही मेसेज आहे, रिप्लाय आहे, तो मेसेज बॉडीमध्ये टाईप करा आणि सेंड बटनवरती क्लिक करा. ज्या व्यक्तीकडून तुम्हाला हा ईमेल आलेला आहे त्या व्यक्तीला तुमचा रिप्लाय सेंड झालेला असेल. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हा ईमेल मी माझा स्वतःलाच केला होता, त्याच्यामुळे रिप्लाय सुद्धा मला या ठिकाणी डिस्प्ले झालेला आहे. थँक यू मॅम फॉर युअर नोट्स. जसं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तसं, जर तुम्ही एखादा रिप्लाय दिला किंवा एखादा ईमेल फॉरवर्ड केला तर त्या ईमेलचा थ्रेड तयार होतो आणि प्रत्येक रिप्लाय आणि फॉरवर्ड झालेला ईमेल एकेच ठिकाणी एका थ्रेडमध्ये तुम्ही बघू शकता. ही झाली पहिली मेथड. रिप्लाय देण्याची दुसरी मेथड म्हणजेच जो काही तुमचा ईमेल आहे त्याच्या पुढच्या चेकबॉक्सवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर त्यावरती राईट क्लिक करा. राईट क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी रिप्लाय नावाचं ऑप्शन आहे, प्लस अजून एक रिप्लाय ऑल नावाचं ऑप्शन आहे. रिप्लाय म्हणजेच ज्या व्यक्तीकडून ईमेल आलेला आहे त्या एकट्या व्यक्तीला रिप्लाय जाईल, आणि रिप्लाय ऑल म्हणजेच पर्टिक्युलर ईमेल आल्यानंतर त्याच्यामध्ये जेवढे काही ईमेल आय डी असतील त्या सगळ्या ईमेल आय डीजला तुमचा रिप्लाय जाईल. ह्या ठिकाणी मी पहिला ऑप्शन सिलेक्ट करते, रिप्लाय. तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी नवीन मेसेज बॉक्स आलेला आहे, तुमचा रिप्लाय तुम्ही टाईप करा. आणि सेंड बटनवरती क्लिक करा. तुम्ही बघू शकता ज्या व्यक्तीकडून तुम्हाला ईमेल आलेला आहे त्या व्यक्तीला हा ईमेल सेंड झालेला असेल. दिस इज सेकंड रिप्लाय, थँक्यू. जसं मगाशी सांगितलं तसं प्रत्येक रिप्लाय आणि प्रत्येक फॉरवर्डेड मेसेज हा एका थ्रेडमध्ये असणार आहे. आत्तापर्यंत ह्या ईमेलमध्ये तीन थ्रेड आहेत किंवा तीन मेल आहेत, 1, 2, 3. जितके रिप्लाय आणि जितके फॉरवर्ड या ईमेलचे होतील तेवढे थ्रेड याच्यामध्ये ॲड होत जातील. अशा पद्धतीने तुम्ही आलेल्या ईमेलला रिप्लाय देऊ शकता. थँक्यू.